नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण वळूया संतवाणी या घटकाकडे। या संतवाणीमध्ये सर्वात पहिला अभंग आहे तो म्हणजे बहिणाबाई चौधरी यांचा। बहिणाबाई चौधरी या त्यांच्या अभंगातून नेहमीच मुलाचे मार्गदर्शन करत असतात। अगदी सोप्या आणि साध्या सरळ भाषेमध्ये त्यांनी या समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केलेले आहे। तर त्यांचा प्रथम अभंग आहे, निंबा कडूपण देत असे कोण, वृक्षा गोडपण कवण करे, बीज तैसे फळ गोडीचा निवाडा, हा अर्थ उघडा दिसत असे। बहिणाबाई चौधरी म्हणतात की निंबाच्या झाडाला, तुम्ही लिंबाचे झाड पाहिलेले आहे, कडू लिंब तुम्ही सर्वांनीच पाहिलेला आहे। कडू लिंबाची चव कशी असते? कडू असते। तर कडू लिंबाच्या झाडाला कडू कोण देते? आणि युक्ष म्हणजे ऊस, तर ऊसाला गोड पण कोण देते? बीज म्हणजे बी, प्रत्येक फळात बी निघते हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे। मग जसे बी असेल तसे फळ येते, हा गोडीचा निवाडा आहे। गोडीचा म्हणजे चवीचा निवाडा आहे, हा अर्थ उघडा दिसत असे। जसं बीज असेल तसं फळ येतं, तुम्हाला माहीतच आहे आंब्याचं बी लावलं तर त्या झाडाला आंबेच येणार, आणि कारल्याचं बी लावलं तर त्या वेलाला कारलेच येणार, बरोबर ना?